सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, बैलगाडा शर्यतीला परवानगी, आता सर्जाराजाची जोडी पुन्हा घाटात उधळणार। संपूर्ण महाराष्ट्राला गेल्या काही दिवसापासून प्रतीक्षा असणाऱ्या बैलगाडा आणि जलीकट्टू खेळासंदर्भात सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे। या संदर्भात सुनावणी डिसेंबर 2022 पूर्ण झाली होती, त्यावेळी निकालाबाबत निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला होता। आज अखेर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे। आता महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती, कर्नाटकामधील कंबाला आणि तामिळनाडूमधील जलीकट्टू या खेळांना परवानगी देण्यात आली आहे। प्राणीमित्र संघटनांनी अशा खेळांमध्ये प्राण्यांचे मोठे हाल होत असल्याचा दावा करत याचिका दाखल केल्या होत्या, त्यावर आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे। महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटक सरकारने अनुक्रमे बैलगाडा शर्यत, जलीकट्टू आणि कंबाला या खेळांसाठी वन्यजीव संरक्षण कायद्यात काही सुधारणा केल्या होत्या, त्यानुसार राज्यांनी या खेळांना परवानगी दिली होती, पण राज्य सरकारच्या या निर्णयांना सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं। याबाबतची सविस्तर सुनावणी घेण्यात आली होती। डिसेंबर 2022 निकाल राखून ठेवण्यात आला होता, आज सुप्रीम कोर्टाने अखेर निकाल दिला असून या खेळांना परवानगी देण्यात आली आहे। सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारांनी पारित केलेल्या कायद्यांना आव्हान देणारी याचिका आज फेटाळून लावली आहे। सन 2014 सुप्रीम कोर्टाने जलीकट्टू आणि या त्यासारख्या इतर खेळांवर बंदी घालण्याचा निर्णय दिला होता, त्यानंतर त्या राज्य सरकारांनी त्या कायद्याचं सुधारणा करून नवे विधेयक मंजूर केले होते। आता मात्र सुप्रीम कोर्टात या खेळांना परवानगी दिल्यामुळे महाराष्ट्रात सर्जाराजाची जोडी पुन्हा उधळणार व भिर्रचा आवाज घाटात घुमणार हे मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, वेल्ला। घाटाची फळी, कोल्या मंडळी